नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, हेडफोनचा जास्त वापर केल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन आहे ए कॅन्सर, बी मधुमेह, सी हार्ट अटॅक, डी ब्रेन ट्यूमर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए कॅन्सर। प्रश्न क्रमांक 2, कुत्रा चावल्यावर मनुष्य किती वर्षाने मरूही शकतो? ए 2 वर्ष, बी 4 वर्ष, सी 1 वर्ष, डी 5 वर्ष। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 1 वर्ष। प्रश्न क्रमांक 3, बल्बमध्ये कोणती गॅस भरलेली असते? ए आर्गेन, बी हिलियम, सी नायट्रोजन, डी हायड्रोजन। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए आर्गेन। प्रश्न क्रमांक 4, सर्वात जास्त तांदूळ उत्पादन कोणत्या देशात होते? ए रूस, बी चीन, सी भारत, डी जर्मनी। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी चीन। प्रश्न क्रमांक 5, सोन्याचे बाथरूम कोणत्या देशात आहे? ए नॉर्वे, बी भारत, सी जपान, डी व्हिएतनाम। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी व्हिएतनाम। प्रश्न क्रमांक 6, सापाला त्याचे अन्न पचायला किती दिवस लागतात? ए 2 दिवस, बी 3 दिवस, सी 5 दिवस, डी 7 दिवस। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 5 दिवस। प्रश्न क्रमांक 7, पांढऱ्या रंगाचा जिराफ कोणत्या देशात बघायला मिळतो? ए भारत, बी केनिया, सी आफ्रिका, डी पाकिस्तान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी केनिया। प्रश्न क्रमांक 8, कोणते फळ खाल्ल्याने मुतखडा आजार होत नाही? ए लिंबू, बी आंबा, सी किवी, डी डाळी। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए लिंबू। प्रश्न क्रमांक 9, बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? ए विठ्ठल, बी केशव, सी रामजी, डी भीमराव। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी रामजी। प्रश्न क्रमांक 10, वाळवंटात कोणती वनस्पती जास्त बघायला मिळते? ए लिली, बी गुलाब, सी निवडूम, डी कोरफड। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी निवडूम। प्रश्न क्रमांक 11, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गौशाळा आहे? ए गोवा, बी बिहार, सी मध्य प्रदेश, डी तमिळनाडू। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 12, शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए पित्त, बी कॅन्सर, सी मधुमेह, डी ब्लड प्रेशर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी मधुमेह। प्रश्न क्रमांक 13, जांभळ्या रंगाचे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात? ए चीन, बी भारत, सी इंग्लंड, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए चीन। प्रश्न क्रमांक 14,
मनुष्याच्या शरीरात किती हाडे असतात? ऑप्शन आहे ए 206 हाडे, बी 210 हाडे, सी 216 हाडे, डी 220 हाडे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 206 हाडे. प्रश्न क्रमांक 15, भारतात सर्वात मोठी चिडियाघर कुठे आहे? ए आसाम, बी महाराष्ट्र, सी सिक्कीम, डी कोलकाता. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी कोलकाता. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या देशात सर्वात कमी उंचीचे लोक राहतात? ए चीन, बी भारत, सी जपान, डी अमेरिका. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए चीन. प्रश्न क्रमांक 17, भारताचे प्रवेशद्वार कशाला म्हटले जाते? ए मुंबई, बी दिल्ली, सी बेंगलोर, डी गुजरात. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए मुंबई. प्रश्न क्रमांक 18, मॅगीचा शोध कोणत्या देशात लागला होता? ए पेरू, बी भारत, सी जर्मनी, डी अमेरिका. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी जर्मनी. प्रश्न क्रमांक 19, डाळिंब सोबत काय खाल्ल्यास मुतखडा आजार पूर्ण बरा होतो? ए गुळ, बी लिंबू, सी लसूण, डी कढीपत्ता. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी लिंबू. आणि मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 20, मनुष्य न झोपता किती दिवस राहू शकतो? ए 12 दिवस, बी 15 दिवस, सी 18 दिवस, डी 20 दिवस. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.